नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। सांगली जिल्ह्यात आज नव्याने 3 कोरोना बाधित, अखेर पलूस तालुक्यात कोरोनाचा शिरकाव। सांगली जिल्ह्यात नव्याने 3 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत। वाळवा, कडेगाव आणि पलूस तालुक्यातले हे रुग्ण आहेत। वाळवा तालुक्यातील वाटेगाव, कडेगाव तालुक्यातील नेरली व पलूस तालुक्यातील पलूस शहरात कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत। आज नव्याने 3 रुग्ण सापडल्याने सांगली जिल्ह्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी 146 वरती पोहोचली आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, आमची वैशिष्ट्य स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा।